मित्रांनो, महाराष्ट्र म्हटलं की मुंबई ही सगळ्यांनाच माहिती आहे, आणि मुंबई म्हटलं की शिवसेना हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की शिवसेनेची स्थापना नक्की कशी झाली? मित्रांनो, ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक या वृत्तपत्रात होते, त्यावेळेस मुंबईच्या आच्छादनानंतर अनेक नोकऱ्यांच्या याद्या ह्या छापून येत होत्या, पण दुर्दैवाने त्या याद्यामध्ये मराठी माणसाचं नावच नव्हतं. मित्रांनो, त्या याद्यामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांची खूप मोठ्या प्रमाणावर नावं होती, आणि ही खंत खूप मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांना वाटत होती. म्हणूनच बाळासाहेब आपल्या वृत्तपत्रातून अनेक असे लेख लिहित होते, ते लेख वाचून मराठी माणूस हा बाळासाहेबांच्या पाठी उभा राहत होता. बाळासाहेबांचे लेख वाचून मार्मिकच्या कार्यालयामध्ये अनेक मराठी कार्यकर्ते, अनेक मराठी माणसंही बाळासाहेबांना भेटायला येत होती. अशी ही गर्दी पाहून दादांनी बाळासाहेबांना सांगितलं की या गर्दीला संघटनेचं रूप द्या, कारण या गर्दीला तुम्ही जर का संघटनेचं रूप दिलं नाही तर फक्त हे तुम्हाला भेटूनच जातील. यावर बाळासाहेबांनी विचार केला आणि त्यांनी दादांना सांगितलं की मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी मी याला संघटनेचं रूप देणार. बाळासाहेब तयार झाल्यानंतर एक नारळ आणला आणि तो नारळ सहदेव नायकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर फोडला आणि तिथूनच शिवसेनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नारळ फोडल्यानंतर बाळासाहेबांनी दादांना विचारलं की संघटना तर खरं उभी राहिली, पण याला नाव काय द्यायचं? यावर दादा बोलले, यात विचार काय करायचा, ही तर असणार आहे आपली शिवसेना. आणि मित्रांनो, 19 जून 1966 ला शिवसेना ही स्थापन झाली. मित्रांनो, त्याच दिवशी सकाळी 9:15 शिवसेनेची नोंदणी सुरू झाली. प्रबोधनकारांच्या हस्ते तक्ते वाटण्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी जवळजवळ 2000 तक्ते वाटण्यात आले. दुसऱ्या दिवशी हा आकडा 10,000 पोहोचला आणि अशी ही शिवसेना जी छोट्या संख्येने तयार झाली होती ती आता मोठ्या संख्येकडे वाटचाल करू लागली होती. मित्रांनो, 26 जून 1966 ला शिवसेनेचं बोध चिन्ह मार्मिकमध्ये छापून आलं आणि त्यानंतर ही संघटना खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पोचली. पण मित्रांनो, एवढंच काय, शिवसेनेचा 30 ऑक्टोबर 1966 ला ज्यावेळेस पहिला दसरा मेळावा झाला त्यावेळेस फक्त मार्मिक या एकाच वृत्तपत्रामध्ये या मेळाव्याची बातमी छापून आली होती आणि एका वृत्तपत्रात बातमी छापून येऊन सुद्धा शिवाजी पार्क मैदानावरती बाळासाहेबांना भेटण्यासाठी आणि शिवसेनेत नोंदणी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची एवढी गर्दी झाली की असं म्हटलं जातं दादर रेल्वे स्टेशन पासून शिवाजी पार्क पर्यंतचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. आणि मित्रांनो, या छोट्या संख्येबळापासून सुरुवात झालेली शिवसेना 1966 पासून ते 2019 पर्यंत अशीच खूप मोठ्या प्रमाणावर मोठी झालेली. मित्रांनो, शिवसेना हे नाव काढताच लोकांमध्ये एक आदराची भावना निर्माण होते. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही शिवसेना उभी केली होती आणि अजूनही ही शिवसेना त्यासाठी लढते असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, मला आशा आहे की ही शिवसेना बाळासाहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेसही खूप मोठी होती आणि बाळासाहेबांनंतरही अशीच खूप मोठी राहणार आहे. मित्रांनो, अशी होती ही शिवसेनेच्या स्थापनेची गोष्ट. मित्रांनो, जर का तुम्हाला ही शिवसेना स्थापनेची गोष्ट आवडली असेल तर प्लीज तुम्ही मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर का माझं काम आवडत असेल तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच भारत माता की जय.